नमस्कार, ठाणेलाईमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. रांगोळी बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्यावर जो स्लॅब उसळला होता, सहा वाजता स्लॅब उसळला होता. ठाणेचे महापौर नरेश मिसाळ इथे दाखल झाले. साहेब आयुक्त आहेत, महेश आहेर हे सकाळपासूनच इथे अतुल असो महेश. मागे त्याला लागले चांगलं बरं इथे टाकते वगैरे पडले संजीवनीमध्ये आणि त्याला आता ह्याच्यासाठी सिटी स्कॅन वगैरे त्याला हॉस्पिटलमध्ये अजून देखील इमारत खाली राहून ही घटना घडलेली कसं बसतं या घटनेकडे आणि खत्री निवास म्हणून या ठिकाणी दुसरा मजला आणि एक स्लॅब पडलेला आहे आणि त्याच्यामुळे 2 जण मृत्यू पावलेले आहेत, 2 जण जखमी आहेत. सदरच्या इमारतीमध्ये 67 कुटुंब आपण शिफ्टिंग केलेले आहे बाजूच्या मदरशामध्ये. ऑलरेडी या बिल्डिंगला धोकादायकची नोटीस दिलेली, खाली करण्याची नोटीस दिलेली, त्याचबरोबर पोलीस स्टेशनला कळवलं होतं. त्याच्यानंतर 3 वेळा पुन्हा एकदा रिमाइंडर दिले होते स्थानिक नगरसेवक नजीब मुल्ला असतील, सुहास देसाई असतील आणि मुस्तफा खान यांनीसुद्धा बोलावून, नजीब मुल्ला साहेबांनीसुद्धा बोलावून त्यांना शिफ्टिंग संदर्भात त्यांना सांगितलं होतं. परंतु काही जणांची भाडेकरूंची शिफ्टिंगची तयारी नव्हती, वारंवार सांगूनसुद्धा ते शिफ्ट होत नव्हते आणि ही आज दुर्घटना घडलेली आहे. आपण 67 जणांना आता पुन्हा पहिल्यांदा प्रश्न आहे त्यांच्या पुनर्वसनाचा, त्यांना योग्य ठिकाणी स्थलांतरित करण्याचा. स्ट्रक्चरल ऑडिट या ठिकाणी केलेलं आहे, 85% काम झालं रिपेरेबल अशा पद्धतीचा त्यांचा रिपोर्ट आहे आणि तोपर्यंत ही दुर्घटना घडलेली आहे. माझी ह्या अशा काही घटना घडत आहेत, माझी धोकादायक इमारतीमधील राहणाऱ्या सर्व रहिवाशांना विनंती आहे की बाबांनो, पुढील दुर्घटना घडण्याअगोदर आपण शिफ्ट होणं गरजेचं आहे. जुनी धोकादायक 20-25 वर्षापूर्वीची इमारत आहे, अचानकपणे जर अशा काही घटना घडल्या तर प्रशासनसुद्धा हतबल ठरतं, स्थानिक लोकप्रतिनिधीसुद्धा हतबल ठरतात. ते त्यांच्या दृष्टीने प्रयत्न करत असतात, तर लोकांनी जर अशा धोकादायक इमारतीमध्ये राहत असतील तर ताबडतोब स्थलांतरित होणं गरजेचं आहे. एकूण किती मृत्यूमुखी आणि किती जखमीचा आकडा समोर? 2 जण मृत्यूमुखी पडलेले आहेत आणि 2 जण जखमी आहेत सदरच्या इमारतीमध्ये. ओके.